नोव्हेंबर मध्ये चालू झालेले सगळ्या राज्यामध्ये बैठका परिस्थितीची पाहणी करणे, नेमकं कुठलं गाव, कुठले तालुके, कुठले जिल्हे दुष्काळामध्ये येत आहेत आणि उद्या भविष्य काळामध्ये काय परिस्थिती निर्माण होणार आहे त्यावर आपल्याला काय मात करावं लागणार आहे या दृष्टिकोनातून प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या पद्धतीचा आढावा आज राज्याचं सरकार घेत आहे. आजपर्यंत आलेले दुष्काळ आणि या वर्षाचा असणारा दुष्काळ यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक असणार आहे. आधी ते दुष्काळ यायचे मार्च एप्रिलला यायचे, जूनला पाऊस पडला की पुन्हा देवला यायचं महिना दोन महिन्याच्या कालखंडात आपल्याला. तसं तरी इकडून तिकडून सरकार आणि वैयक्तिक शेतकरी आपण भागवू शकत होतो. परंतु यावर्षी नोव्हेंबर डिसेंबर पासून ते पुढच्या वर्षी ते या दिवसापर्यंत जर पाऊस झाला तर पाऊस होईल असं आपण ग्रहित झालं तरी पुढच्या जून जुलै ऑगस्ट पर्यंत आढावा किंवा तोपर्यंतची तयारी प्रत्येक विभागाने आज करणं गरजेचं आहे. तेव्हा दुष्काळाचा येणारा हा कालखंड खूप मोठा आहे आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्या सर्वांच्या समोर निर्माण होणार आहेत. तेव्हा सर्व विभाग प्रमुखांना माझी विनंती आहे कुठेतरी कागदी आकडेमोड करत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे आणि या वस्तुस्थितीला धरून पुढच्या पावसाळ्यानंतर येणाऱ्या पिकापर्यंत आल्यापर्यंत आपण कसं निघवून देणार आहोत या दृष्टिकोनातून किंवा मानवतेच्या दृष्टिकोनातून आता या दुष्काळाकडे तुम्ही सगळ्यांनी म्हणून बघण्याची आवश्यकता आहे. तर या प्रसंगाला तुम्हाला आम्हाला सांगून येणार आहे. काही ठिकाणी असं होतं रोप येता गेलेले अजून वेता येणार आहेत, अजून जास्त चिडून आपल्या अंगावर येणार आहेत. त्याही परिस्थितीत अधिकारी लोकांनी जर त्यांना व्यवस्थित जर चांगल्या पद्धतीने जर समजून सांगितलं तर हे लोकांची ऐकायची मानसिकता असते. नुसतं हातोमातो करून काय तर बोलून ते माझ्याकडनं जा त्याच्याकडं त्याच्याकडेच जा, परंतु मी सांगतो त्यांना तुम्ही जा त्यांच्याकडे या पद्धतीनं जर सांगितलं तर अर्धे प्रश्न आपले कधी होता होऊ शकणार आहेत आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आधी जे दुष्काळ आले त्या दुष्काळात पहिल्यांदा हाताला काम मागितलं गेलं, नंतर पाणी मागितलं गेलं, नंतर चारा मागितला गेला. या येणाऱ्या दुष्काळामध्ये आधी चारा मागितला जाणार आहे, तदनंतर पाणी मागितलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर हाताला काम मागितलं जाणार आहे. हे उलटचित्र या वर्षाच्या दुष्काळात आहे. ही गावागावात ही परिस्थिती आहे आणि त्यामुळे या तिन्ही विषयाच्या संदर्भात तुम्ही आम्ही सगळ्यांनी आतापासूनच गांभीर्यानं घेणं आज अत्यंत गरजेचं आहे. हाताला काम असेल त्याचं आपल्याला वर्षभरासाठीचं काम कसं उपलब्ध करून देईल, आपली मजुरसंख्या काय, कुठली कुठली कामं आपापल्या विभागात असं उपलब्ध करून देत असतील त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आज तलाव कुठं आहे, कुठल्या तलावात पाणी आहे, कुठलं पाणी आपण कुठल्या गावाला पुरवू शकतो, कुठल्या गावामध्ये आपल्याला विहिरी अधिग्रहित करता येतील, बोर अधिग्रहित करणं गरजेचं आहे. ते जर करायचे असतील तर त्याला किती दिवस लावायचे, आता तर शासनाने नियम काढला दुसऱ्या दिवशीचं अधिग्रहणाची ऑर्डर मिळेल त्या दिवसापासूनच त्याला बिल मिळणार नाही मिळणार नाही. गावात आपण सांगितलं किंवा त्याला पाणी मिळून द्या, शेतकरी द्यायला तयार होते, पाणी आणायला चालू होते, परंतु शासकीय प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत महिना दोन महिन्यात करावी लागेल. तर अशा अडचणीच्या काळामध्ये पाणी देणं काय शेतकऱ्यांना पाणी देऊन सुद्धा आज त्याला दोन दोन तीन महिने बिल उशिरा मिळेल तसंही त्या माणसावर अन्याय होऊ नये याचीही काळजी घ्यायला गरजेचं आहे. म्हणून तहसीलदार आणि BDO यांनी या गोष्टीकडं बारकाईने लक्ष देऊन या गावची मागणी आली आहे
त्या गावामध्ये तात्काळ पाहणी करू, तर गरज असेल तर तात्काळ अधिग्रहण करू, तात्काळ त्याचे ऑर्डर देऊन आपण त्या ठिकाणी पाणी पुरवठ्याला सुरुवात करणं गरजेचं आहे, की जेणेकरून त्या शेतकऱ्यावर सुद्धा अन्याय होणार नाही याचीही दक्षता आपण घेणं गरजेचं आहे. तलावाचा आपण जर विचार केला, पाटबंधारे विभागाचे लोक इथं आहेत, जवळजवळ बार्शी तालुक्यात पूर्ण तलावात पाणी आहे असं चित्र नाही, तलावात येताना ते देतील. जिथे कुठं उपलब्ध साठा असेल तो साठा आपल्याला कसा टिकवता येईल त्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे. एम एस सी विनंतर सगळे कनेक्शन कट केलेले आहेत तर एम एस सी बी सगळ्या तळ्यावरचे डिपे बंद आहे. शेतालो गेले जवळजवळ सगळीकडच्या डिपे बंद आहेत, त्यामुळं आहे तो पाणी साठा आपल्याला कसा जास्तीत जास्त काळ वापरता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. याहीपेक्षा भयानक स्वरूपाचा प्रश्न चाऱ्याचा होणार. पशुधन अधिकारी आहे आपल्याकडं, जनावर एवढे मोठे एवढे लहान एवढे, मोठ्याला एवढा चारा लागतो, छोट्याला एवढा चारा लागतो, रोज एवढे टन लागतो, महिन्याला एवढे टन लागतो, अंदाजे आकडेवारी आपण आपण आज तयार करतो. मुळात जर आपण जर बघितलं तर आपल्या भागामध्ये खरीप पूर्ण गेले, रब्बी पेरणी नाही, त्याच्यामुळं चारा जो असायला पाहिजे तो चारा आज आपल्याकडे शिल्लक नाही. ग्राह्य धरला जातो तो एवढ्या मोठ्या प्रमाणात आकडेवारी येते अंदाजे, तशी वस्तुस्थिती आज आपल्याला तिथं बघायला मिळत नाही. जसं आपलं पाण्याचं 4-15 दिवसाचं आहे, तसं 8-15 महिन्याचा खेळ चाऱ्याचा सुद्धा आहे, त्याच्यापेक्षा कुठं आपण जाऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि मुळात चारा पिकत घ्यायचं प्रमाण आपलं कमी झालं, ज्याच्यापासून चारा तयार होतो असे पिकत घेत नाही, लावलंच नाही, ना हायब्रिड नाही, ना पिवळा नाही, ना बाजरी नाही, ना कुठं मका बघायला मिळत नाही, त्याच्यामुळे जनावरांसाठी तयार होणारा जो चारा पूर्वीच्या काळात ज्या प्रमाणामध्ये तयार होत होता त्या प्रमाणात चाराही तयार होत नाही, त्याच्यात आणि दुष्काळ याचा ताळमेळ घातला तर प्रचंड जनावरांची कुठली होणार आहे. परवाच मी विचारलं की बाबा चांगली म्हैस आहे बाजारात नेतो किती लाख, 80,000 म्हैस त्याच्यामुळे 40,000 अर्धे भाव आज आले दूध देणाऱ्या म्हशीचे, बाकीच्या जनावरांचे काय हाल होणार आहेत भविष्यात याचाही विचार करून ते पशुधन आपल्याला कसं वाचवता येईल त्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक विभागवार माहिती तर देतील. आरोग्य विभागाचे कोण आहे? आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा मॅडम साहेब काळजी घेणं गरजेचं आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात डेंग्यू नाही सगळ्याच भागामध्ये आज पेशंट आपल्याला बघायला मिळत आहे, त्यामुळे आपल्यामार्फत आपण त्या संबंधित अधिकाऱ्याला सांगून त्याच्यावर कसा आपल्याला कंट्रोल करता येईल